Dear student, in the last lecture we have seen fertilization. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण फर्टिलायझेशन फलन ही जी असणारी जी काही प्रक्रिया जी आहे, तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिली. या प्रक्रियेमध्ये असणारा जो काही स्त्रीयुग्मक आणि असणारा जे काही स्त्रीयुग्मक, म्हणजे मेल गॅमेटी आणि फिमेल गॅमेटी, या असणाऱ्या ज्या काही युगगुणी असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत, तर त्या पेशींचा संयोग हो आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देता नसतं की डिप्लॉइड जे द्विगुणी अशा प्रकारचा असणारा जो काही झायगोट जो आहे, युग्मनच जे आहे, तर त्या युग्मनाची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसते, फलन जो आहे तर ते फलन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी भाग पाहायचा आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, म्हणजे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, की असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत, तर त्या वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. ए फ्लावर इज ए स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. काय सांगितलेलं की फूल हे वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक अशा प्रकारचं एकक त्या ठिकाणी असत. आता याच्यामध्ये काय काय असतं बघा, इट कन्सिस्ट ऑफ द फोर फ्लोरल व्हरल्स. काय सांगितलेले, वनस्पतींमध्ये असणारे जे काही रिप्रोडक्टिव्ह अशा प्रकारचा ऑर्गन जो आहे, तर तो ऑर्गन असतो त्या ठिकाणी फ्लोर. आणि हे जे असणारे जे काही फ्लोर आहे, तर त्या फ्लोर मध्ये काय काय असतंय, तर पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल कॅलिक्स, ज्याला आपण त्या ठिकाणी नीदल पुंज त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतरचा दुसरा आहे तर तो आहे कोरोना, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय मराठीमध्ये दलपुंज. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तर त्या ठिकाणी तो अँड्रोशिया, अँड्रोशिया ज्याला मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी काय म्हणतो दिसतोय चालक. आणि चौथा जो आहे तर तो आहे गायनेशिया. काय आहे, गायनेशिया, ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतोय, तर त्या ठिकाणी या ठिकाणी लिहिताना माझी चूक झाली, की अँड्रोशियम जो आहे, तर त्या अँड्रोशियमला त्या ठिकाणी पुमंग म्हणताना दिसतात, पुमंग. आणि हा जो आहे गायनेशियम, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात जायक. आपण पाहतोय की फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इट कन्सिस्ट ऑफ द फोर व्हरल्स एज कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. वनस्पती ज्या आहे, तर त्या वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक अशा प्रकारची एकक आहे. आणि फुलामध्ये बाहेरून आत जात असतात. पाहतो उदाहरणार्थ आकृती आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे तर ते त्या ठिकाणी कॅलिक्स त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतंय हे जे काही काळ्या भागामध्ये मी दाखवलेलं आहे, याला आपण त्या ठिकाणी कोरोला म्हणतो, किंवा पेटल्स त्याला त्या ठिकाणी दलपुंज म्हणताना दिसतो, किंवा पाकळ्या ज्या आहेत तर त्या पाकळ्या त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय अँड्रोसिया, पा त्या ठिकाणी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की हा अँथरा पराकोश आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी फिलॅमेंट्स वृंथ, या सर्वांचं मिळून त्या ठिकाणी अँड्रोशियम म्हणजे पुमंग जे आहे, तर ते पुमंग त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतरचं आपल्या लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे गायनेशियम. आता गायनेशियम मध्ये काय आहे, तर या ठिकाणी स्टिग्मा आपण दाखवले, ज्याला कुक्षी त्या ठिकाणी म्हटले आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची स्टाईल, ज्याला कुक्षी ग्रंथ त्या ठिकाणी म्हटले आहे. त्याच्यानंतर इथे आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ओव्हरी आहे, अंडाशय, म्हणजे ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा
या सर्वांचं मिळून त्या ठिकाणी काय तयार होत असते, गायनेशियम जे आहे तर ते गायनेशियम त्या ठिकाणी होत असते. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी वनस्पतीच्या भागामध्ये फुलामध्ये आपण बाहेरून आतमध्ये जर त्या ठिकाणी क्रमाने जर गेलो तर एकूण चार मंडलं त्या ठिकाणी असतात. पहिलं आहे तर त्या ठिकाणी कॅलिक्स, ज्याला आपण त्या ठिकाणी मिदलपुंज म्हणताना दिसतो, करोला, दलपुंज, अँड्रोशियम, पुमंग आणि गायनेशियम जायक. आता पुढे की यापैकी असणार जे काही अँड्रोशियम, पुढे आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे अँड्रोशियम अँड गायनेशियम आर कॉल्ड द इसेन्शियल ड्रग्स. काय म्हटले की अँड्रोशियम अँड गायनेशियम याला काय म्हटले तर इसेन्शियल ड्रग्स त्या ठिकाणी म्हटले. काय सांगतोय, त्या ठिकाणी अँड्रोशियम अँड गायनेशियम आर द इसेन्शियल ड्रग्स बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतंय की असणार ते काही पोमंग आणि जायंग, याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो इसेन्शियल ड्रग्स, आवश्यक अशा प्रकारची मंडळ म्हणतो. आता का म्हणताना दिसतो तर हे जे आहेत तर त्या ठिकाणी रिप्रोडक्शनचं असणारं जे काही काम, म्हणजे प्रजननाचं असणारं जे काही काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करताना दिसतात. परीक्षेसाठी लक्षात ठेवते इसेन्शियल उपग्रह कशाला म्हटलेले. त्याच्यानंतर कॅलिक्स अँड करोला, पुढचं आपल्याला दिलेले की कॅलिक्स अँड करोला. आता कॅलिक्स आणि करोला जे आहे तर यांना सर्वसाधारणपणे आपण ॲसेसरी ग्रल्स त्या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतोय, ॲसेसरी ग्रल्स, काय म्हणतोय ॲसेसरी ग्रल्स, म्हणजे अतिरिक्त अशा प्रकारचे म्हणतात. कॅलिक्स ज्याला आपण त्या ठिकाणी मिदलपुंज म्हणतो, करोला जो आहे तर त्याला दलपुंज म्हणतो, म्हणजे कॅलिक्स आणि करोला जे आहे तर त्याला ॲसेसरी ग्रल्स, म्हणजे त्या ठिकाणी अतिरिक्त अशा प्रकारची मंडळं जे आहेत तर ती मंडळं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता त्याला ॲसेसरी ग्रल्स का म्हटलेलं आहे, बिकॉज दे आर द रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ द इनर ग्रल्स. याला त्या ठिकाणी आवश्यक अशा प्रकारची मंडळं का म्हटलेलं आहे तर निदलपुंज आणि दलपुंज ही मंडळाच्या आतील असणारे काही भाग जे आहे तर त्या भागांचं संरक्षणाचं काम त्या ठिकाणी करताना दिसतात आणि म्हणून त्याला म्हटलेले तर त्या ठिकाणी ॲसेसरी ग्रल्स. पुढे मेंबर्स ऑफ द कॅलिक्स आर कॉल्ड ॲज द सेपल्स. काय म्हटलेले की मेंबर ऑफ द कॅलिक्सला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सेपल्स त्या ठिकाणी म्हटलेले. आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येत असते हे काही कॅलिक्स जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले सेपल्स म्हटले. म्हणजे निदलपुंज जे आहे तर त्या निदलपुंजातील असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटक दानाला आपण त्या ठिकाणी निदल त्या ठिकाणी म्हटले. अँड दे आर व्हेरियसली कलर्ड. पा पुढे फरक सांगताना माझी चूक होताना दिसते की मेंबर्स ऑफ द कॅलिक्स आर कॉल्ड ॲज द सेपल्स. याला आपण त्या ठिकाणी सेपल म्हटले की मी कोणता रंग दाखवलेला आहे, हिरवा रंग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. अँड दे आर ग्रीन कलर, जे त्या ठिकाणी कॅलिक्सचे असणारे जे काही मेंबर जे आहेत तर त्याला सेपल म्हणतो आणि त्यांचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो रंग कोणता आहे तर त्या ठिकाणी हिरवा त्या ठिकाणी असतो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी फूल घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पहा, जास्वंदाचं फूल घेतलं तर तुमच्या त्या ठिकाणी ते लक्षात येतं नसते. त्याच्यानंतर मेंबर्स ऑफ द करोला आर कॉल्ड ॲज द पेटल. करोला जो आहे या करोलाचे असणारे जे काही मेंबर्स जे आहेत तर त्या मेंबर्सला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी पेटल्स त्या ठिकाणी. आणि हे मात्र कसे असणार आहे, कलर्ड त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर कॅलिकचे असणारे जे काही मेंबर जे आहेत तर त्याला आपण सेपल म्हटले, हे मात्र कसे असतात तर त्या ठिकाणी ग्रीन कलरचे त्या ठिकाणी असतात. काय सांगते
की सर्वसाधारणपणे निदल पुंजातील असणारे जे काही घटक जे आहेत तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणता दिसतो निदल त्या ठिकाणी म्हणता दिसतो. त्याच्यानंतर हे काही करताना दिसतात हिरव्या रंगाचे त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर कोरोलाचे असणारे काही मेंबर जे आहेत तर त्याला आपण पेटल म्हणताना दिसतो. म्हणजे दलपुंजातील असणारे काही घटक जे आहेत तर त्यांना आपण पाकळ्या म्हणताना दिसतो. आणि याच्या काही विविध प्रकारचे असणारे काही फुलं जे आहेत तर त्या फुलांचे असणाऱ्या काही पाकळ्या ज्या आहेत तर त्या पाकळ्या कशा असतात विभिकरणी त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पार्ट्स ऑफ द फ्लावर्स त्या ठिकाणी दाखवले. जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम परीक्षेला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी विचारली जाते. ही आकृती जी आहे तर ती आकृती तुम्ही असणार जे काही नोटबुक जे आहे तर त्या नोटबुकमध्ये काढण्याचा सराव जो आहे तर तो सराव तुम्ही त्या ठिकाणी करा. आता पान नंबर 26 वर आपल्याला पपया फ्लावर्स त्या ठिकाणी दाखवले म्हणजे पपईची फुलं. आता पपई जे आहे तर त्या पपईमध्ये एकाच असणारे जे काही झाड जे आहे तर त्या झाडावर दोन प्रकारची फुलं त्या ठिकाणी असतात. आकृतीमध्ये दाखवले फिमेल फ्लावर दाखवले जे मादी फुल दाखवले. त्याच्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही मेल फ्लावर जे आहे नर फुल जे आहे तर ते नर फुल त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा ए फ्लावर इज कॉल्ड बायसेक्चुअल इफ बोथ द ग्रल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनेशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. सेंटेन्स लक्षात घ्या. काय म्हणता कोणी ही फ्लावर इज कॉल्ड बायसेक्च्युअल जे असणार जे काही फुल जे आहे तर त्या फुलाला काय म्हणता कोणी त्या ठिकाणी बायसेक्च्युअल म्हणताना दिसतो. आता कधी त्या ठिकाणी बायसेक्च्युअल म्हणताना दिसतो तर त्याच्या कधी बायसेक्च्युअल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की इफ बोथ द ग्रल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनेशियम. काय म्हणतोय ए फ्लावर इज कॉल्ड बायसेक्च्युअल इफ बोथ द ग्रल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनेशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर एकच फुल जे आहे तर त्या एकाच फुलामध्ये त्या ठिकाणी पुमंग आणि जायंग या असणारे जे काही फल जर त्या ठिकाणी जर असतील तर अशा प्रकारचं असणारे जे काही फुल जे आहे तर त्या फुलाला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी बायसेक्च्युअल म्हटलं आहे. जे एकच फुल जे आहे तर त्या एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायंग अशी दोन्ही मंडलं जर असतील तर ते असणारे जे काही फुल जे आहे तर त्या फुलाला म्हणणार आपण त्या ठिकाणी बायसेक्च्युअल. बरोबर. आता याच्यामध्ये पुढे आता काय सांगितलेले मग अशा प्रकारचं बायसेक्च्युअल फुल जे आहे तर त्याचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं हिबिस्कस ज्याला आपण त्या ठिकाणी जास्वंदाचं असणारे काही फुल जे आहे तर त्या जास्वंदाच्या फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनेशियम अशा प्रकारचे दोन्ही असणारे काही व्रल जे आहे तर ते व्रल त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर पुढे इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट इट इज द मेल फ्लावर. काय म्हटलेले इफ अँड्रोशियम इज प्रेझेंट याला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी मेल फ्लावर. बरोबर. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल इफ गायनेशियम इज प्रेझेंट इट इज फिमेल फ्लावर. आपण की असणारं जे काही फुल जे आहे तर त्या फुलामध्ये आपल्या लक्षात येत नसते की असणारं जे काही फुल जे आहे तर त्या फुलामध्ये अँड्रोशियम जर असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी नर फुल म्हटलं आहे.
असणारे जे काही फूल जे आहे तर त्या फुलामध्ये काय असेल गायनेशियम जर असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण मादी फूल त्या ठिकाणी म्हणणार. याच्या अगोदर आता युनिसेक्च्युअल असणारे जे काही फ्लावर जे आहे तर त्याच्या मागचे आपण सांगता येईल. ए फ्लावर इज कॉल्ड युनिसेल्युलर इफ एनी वन द अबव मेन्शन टू गर्ल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर. एखादं असणारे जे काही फूल जे आहे तर त्या फुलाला एक लिंगी आपण त्या ठिकाणी कधी तर त्याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी काय असेल अँड्रोशियम असेल की त्याच तऱ्हे काही फूल जे आहे तर त्या फुलामध्ये फक्त गायनेशियम असेल तर अशा प्रकारात असणारे काही फूल जे आहे तर त्याला एकलिंगी त्या ठिकाणी फूल म्हणताना दिसत. त्याच्यानंतर आपण पाहिले की सर्वसाधारणपणे असणारे जे काही फूल जे आहे तर त्या फुलामध्ये फक्त त्या ठिकाणी अँड्रोशियम असेल म्हणजे पुमंग असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हटलेले तर त्या ठिकाणी नर फूल म्हटलेले. असणारे जे काही फूल जे आहे तर त्या फुलामध्ये गायनेशियम असेल. गायनेशियम म्हणजेच काय म्हणता नसतो आपण त्या ठिकाणी जायंग असेल तर त्यालाच आपण काय म्हणता नसतो फिमेल फ्लावर. तर याचं असणारं जे काही उदाहरण जे आहे पहा की फ्लावर इज द फिमेल फ्लावर. आता अशा प्रकारचं आहे तर त्या ठिकाणी ती पपया असणारे जे काही फ्लावर जे आहे तर त्या पपया फ्लावरच्या बाबतीमध्ये आपल्याला ती सांगितली. याच्यानंतर पुढे आता पुढे पेज नंबर 27 वर मेनी फ्लावर हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड द पेडिकल अँड सच फ्लावर्स आर कॉल्ड ॲज द पेडिसिलेट व्हेअर ॲज फ्लावर विथ स्टॉक इज कॉल्ड द सेसाय. आकृती आपल्याकडे आहे की बरीचशी असणारे जे काही फुलं जे आहेत तर त्या फुलांमध्ये काय असते स्टॅक फॉर द सपोर्ट जी बऱ्याच फुलांना आधार देण्यासाठी काय असतो या ठिकाणी पेडिकल म्हणजे देठ जो आहे तर तो देठ त्या ठिकाणी असतो त्याला आपण काय म्हणतो नसतो पेडिकल म्हणजे पुष्पवृंत त्या ठिकाणी म्हणतो बरोबर. आणि असे असणारे जे काही फुल जे आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी फुलांना आधार देण्यासाठी त्या ठिकाणी देठ असतो तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हटलेले पेडिसिले म्हणजे पुष्पवृत्ती त्या ठिकाणी फुल म्हणताना दिसतो. तर व्हेअर ॲज फ्लावर विदाउट स्टॉक इज कॉल्ड ॲज द सेसाय. तर बरीचशी असणारी जी काही फुलं जी आहे तर त्या फुलांना त्या ठिकाणी देठ नसतो. निरीक्षण तुम्ही करा तुमच्या बरोबर त्या ठिकाणी लक्षात की देठ नसणारी जी काही फुलं जी आहे तर त्यांना काय म्हटलं आपण सेसाईल म्हटलेले स्थानबद्ध अशा प्रकारची फुलं त्या ठिकाणी म्हटले. अँड्रोशियम इज द मेन भ्रल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज द स्टॅमिक. काय म्हटलेले ही अँड्रोशियम शॉर्टकटमध्ये मी लिहितो अँड्रोशियम इज द मेन खल बरोबर. आणि याचे असणारे काही मेंबर जे आहेत तर त्या मेंबरला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी स्टॅमेन त्या ठिकाणी म्हणतो. काय म्हटले की अँड्रोशियम इज द मेन व्हरल अँड इट्स मेंबर इज कॉल्ड ॲज द स्टॅमेन. आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं की सर्वसाधारणपणे आकृती जर आपण त्या ठिकाणी जर पाहिली तर आकृतीमध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते की असणारे जे काही स्टॅमेन जे आहेत. आता स्टॅमेनला काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी पुंकेसर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पाहता जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपण अँथर दाखवलेला आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे की असणारं काही फिलॅमेंट जो आहे या ठिकाणी हा फिलॅमेंट त्या ठिकाणी असणार हा खालचा दाखवलेला भाग या दोघांना मिळून आपण काय म्हणणार आहे स्टॅमेन त्या ठिकाणी म्हणणार काय म्हणते स्टॅमिन ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले तर त्या ठिकाणी पुंकेसर त्या ठिकाणी म्हटले. पुन्हा एकदा लक्षात घ्या की अँड्रोशियम जो आहे तर तो त्या ठिकाणी मेन घरल असतो आणि त्याच्या असणारे काही मेंबर जे आहे तर त्या मेंबरला काय म्हणतो आपण स्टॅमिन म्हणताना दिसतो म्हणजे त्या ठिकाणी पुंकेसर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते हा काही वरचा भाग दाखवलाय तर त्याला आपण स्टॅमिन अँथर म्हणताना दिसतो. खालचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्याला त्या ठिकाणी फिलॅमेंट म्हटलेला आहे आणि हा सर्वच्या सर्व असणारा जो काही भाग जो आहे हा भाग हा अशा प्रकारचे जे काही भाग जे आहेत तर त्याला आपण म्हणणार आहे स्टॅमिन. त्याच्यानंतर गायनेशियम
is the female grunts and its members are called as the carpet. पुढे काय म्हटलं आपल्याला की गायलेशियम गायलेशियम इज द फिमेल घ्रल काय म्हटलेले फिमेल घ्रल याची असणारे काही मेंबर जे आहेत तर त्या मेंबरला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कार्पे जी त्याला त्या ठिकाणी काय म्हणतोय तर त्या ठिकाणी स्त्री केश की सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्ष देता नसते की असणारा जो काही गायनेशियम जो आहे तर त्या गायनेशियमचा असणारा जो काही फिमेल घ्रल जो आहे फिमेल घ्रल जो आहे तर त्याचे असणारे जे काही मेंबर जे आहेत तर त्या मेंबरला काय म्हणतात दिसतो आपण त्या ठिकाणी कार्पेल जे आहे तर कार्पेल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो दीज मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड आता ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की असणारे जे काही स्त्री क्रेशर जे आहे तर ते स्त्री क्रेशर कसं असतंय तर त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आपल्याला जे एका वाक्यामध्ये किंवा रेकाम्या जागेमध्ये लक्षात घ्यायचंय की अँड्रोशियम जो आहे तर तो त्या ठिकाणी मेन घ्रल आहे त्यालाच आपण काय म्हणताना दिसतो स्टॅमेन म्हणताना दिसतो गायनेशियम जो आहे तर तो फिमेल घ्रल आहे आणि त्याला काय म्हणतो कार्पेल त्या ठिकाणी म्हणतो ही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे की मेंबर ऑफ द गायनेशियम आर कॉल्ड एज द कार्पेट हे आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की असणारे जे काही गायनेशियमचे असणारे जे काही मेंबर जे आहेत तर त्या मेंबरला काय म्हटलं आपण स्त्रीक्रेशर आणि पुढे आपण पाहिलंय की दीज मेंबर मे बी सेपरेट ऑर युनायटेड जे असणारे जे काही स्त्रीक्रेशर जे आहे तर ते एकतर त्या ठिकाणी कसे असतात स्वतंत्र असतात किंवा एकत्र त्या ठिकाणी असतात त्याच्यानंतर ओव्हरी इज प्रेझेंट अँड द बेसल एंड ऑफ द कार्पेल तर या ठिकाणी कार्पेलचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्याचा खालचा भाग आपण दाखवला तळाकडचा भाग या तळाकडच्या भागाला काय दाखवलं आपण त्या ठिकाणी ओव्हरी जे आहे तर ती ओव्हरी असते म्हणजे प्रत्येक असणारा जे काही श्रीकेशर जे आहे तर त्या श्रीकेशराच्या मुळाशी आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीची असणारी जी काही ओव्हरी अंडाशय जे आहे तर ती अंडाशय आपल्याला त्या ठिकाणी आढळते द हॅलोस्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी अंडाशय जे आहे तर त्या अंडाशयाच्या वरच्या टोकात एक पोकळी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असते आणि यालाच आपण काय म्हटलेलं स्टाईल त्या ठिकाणी म्हटलेलं स्टाईल म्हणजे काय म्हटलं आपण त्याला त्या ठिकाणी कुक्षी जी आहे तर ती कुक्षी वृत्त त्या ठिकाणी म्हटले पुढे स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द स्टीप ऑफ द स्टाईल जी स्टाईल जी आहे तर त्या स्टाईलचे असणारे ते काही टोक जे आहे तर त्या टोकाला काय आहे तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे स्टिग्माला काय म्हटलेली कुक्षी आणि स्टाईलला काय म्हटलेली कुक्षी वृत्त त्या ठिकाणी म्हटलेलं म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की कुक्षी वृत्त जे आहे तर त्याचं असणारे ते काही टोक जे आहे तर त्या टोकाची एक कुक्षी त्या ठिकाणी असते त्याच्यानंतर पुढे ओव्हरी कंटेन वन आर मेनी होल्स जे अंडाशय जे आहे तर त्या अंडाशयामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त अशा प्रकारची ओव्हल्स म्हणजे बीजांड जे आहे तर ते बीजांड त्या ठिकाणी असतात एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हल्स बाय द मियोसिस की प्रत्येक असणारे जे काही बीजांड जे आहे तर त्या बीजांडामध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनानं काय होत नसते तर त्या ठिकाणी एम्ब्रियो सॅक्स एम्ब्रियो सॅक ज्याला काय आपण काय म्हणताना दिसतोय तर त्या ठिकाणी भ्रूण कोश जो आहे तर तो भ्रूण कोश त्या ठिकाणी तयार होताना दिसतो इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ द हॅप्लॉइड एग सेल अँड टू हॅप्लॉइड पोलर न्यूक्लाई प्रत्येक असणारा जो काही भ्रूण जो आहे भ्रूण कोश जो आहे ती एम्ब्रियो सॅक जो आहे तर त्याच्यामध्ये एक गुणसूत्री अर्ध गुणसूत्री त्याला हॅप्लॉइड म्हटलेलं आहे आणि असणारे ते काय एक सेल म्हणजे अंडपेशी आणि दोन काय सांगितले आपल्याला एक गुणी पोलर न्यूक्लाय ध्रुवीय केंद्रक त्या ठिकाणी असतात येतय का एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू धन्यवाद.